जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो की इथे वेळात वेळ काढून इथे आले. 9 ऑगस्ट रोजी जो आदिवासी दिन साजरा केला गेला, सकाळपासून अतिशय सुंदर रीत्या त्यांनी सर्व कार्यक्रम सादर केले. परंतु आमदारांच्या एका वक्तव्यामुळे त्या बिचारे आदिवासी लोकांचं काही कारण नसतानाही आज त्यांना रोषाला सामोरे जावं लागत आहे. आमदार साहेबांना नेमकी म्हणायचं काय होतं, नेमकी नाद कोणाचा करायचा नाही आणि कोणी यांचा नाद केला होता, हा पहिला आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. तसेच विविध प्रकारे अजूनही त्याविषयी पत्रकार परिषदेत बरेच लोक बोलत होते. राहिला विकासाचा प्रश्न, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तालुक्यात 2 रस्ते सोडून 3रा विकास झालेला नाहीये. 3रा विकास झालेला असेल तर तो तुम्ही दाखवून द्यावा. या 4 वर्षामध्ये अकोल्यात अशी कोणती नवीन शिक्षण संस्था उभारली गेली मला सांगा, किंवा त्याचा एखादा प्रस्ताव पाठवला गेलाय, किंवा त्याची फक्त जाहिरातबाजी करायची, इकडे एवढे कुठे आले तिकडे तेवढे कुठे आले. ठीक आहे, तुम्ही करताय विकास करताय, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. अजूनही MIDC संदर्भात त्यांनी लिंगदेव या ठिकाणी हे केलंय. अहो साधे तुम्ही उद्योगधंदे इथे स्थापन करा, बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळत नाहीये. आज जर एखादा जर कर्मचारी हॉटेलमध्ये नोकरी मागायला गेला तर तो हॉटेलवाला 1 महिनाभर त्याला चक्रा मारायला होतो, तो सांगतो करतो सांगतो करतो. अशी परिस्थिती या तालुक्यात ओढवलेली असतानाही आपण असे बेताल वक्तव्य केलेलं आम्हाला अजिबातही सहन झालेलं नाही. त्याचप्रमाणे पिचड साहेबांनी हे एक मूर्तीच बनवली म्हणायची, तालुक्याची एक मूर्ती बनवली आणि आमदारांनी फक्त त्याला कलर देण्याचं काम केलेलं आहे. पण श्रेय असं घेत आहे की जणू काही दगड शोधून त्याची मूर्ती बनवून आणि मग त्याला कलर दिलेला आहे. अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण केलेली आहे. या सर्व गोष्टींचा आम्ही सर्व युवक, यात कोणताही राजकीय पुढारी किंवा राजकीय कोणी नाहीये, आम्ही निषेध करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. आम्ही ह्या कसल्या असल्या नाद वगैरे किंवा हे उलटपालटं वक्तव्य आम्ही कधीच सहन करून घेऊ नाही. आम्ही एक तर कोणाच्या नादाला लागतच नाही मुळात, पहिली गोष्ट. त्यामुळं कोणी त्यांनी आमच्या नादी लागू नये आणि असे बेताल वक्तव्य करू नको, करू नये, ही मी त्यांना एक विनंती करतो.